नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे नेहमीची होतो टोमण्यांचा मारा अशी गत उद्धव ठाकरेंची झाली आहे. नेहमीचा घरकोंबडेपणा सोडून उद्धव ठाकरे मुंबईतून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात एक दिवसाची हजेरी लावण्यासाठी दाखल झाले. याची सुद्धा ब्रेकिंग न्यूज काही HMV मीडियानं केली. उद्धव ठाकरेंनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मोर्चा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली भाषण वजा टोमणे मारण्याची कला दाखवली. कर्मचाऱ्यांना त्यांनी बाप चोरला पक्ष चोरला हे नित्याचं रणगाणं गाऊन दाखवलं. प्रसंग कोणताही असो उद्धव ठाकरेंचं सत्ता गेल्याचं रणगाणं काही थांबत नाही. उद्धव ठाकरेंनी जुनी पेन्शन मागणाऱ्यांना आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्यावर तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज नाही. अहो उद्धवजी, तुमच्या सरकारच्या काळात 6 महिने ST कर्मचारी संपावर होते. तुम्ही त्यावेळी संवेदनशीलता का दाखवली नाही? 2.5 वर्षात सत्तेत असताना उद्धव ठाकरे तुम्ही जुनी पेन्शन का लागू केली नाही? या मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तर 2.5 वर्षात कर्मचाऱ्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते मशगूल होते वाझेंच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची पुढच्या पिढीला पोषण्याची जबाबदारी निभावण्यात. सरकारनं जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर समिती नेमली आहे. समितीच्या अहवालाच्या शिफारशींबाबत कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. लोककल्याणकारी राज्य चालवताना सर्व आर्थिक बाबींचा विचार करूनच सरकारला निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळ देणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंच्या भूलथापांना बळी पडून चुकीचं पाऊल कोणीही उचलू नये. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र अशांत करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चिथावणीखोर टोमणे मारू नयेत.